शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हफ्ता दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून वितरित करण्यात आलेला आहे. तर जवळपास 7 ते 8 दिवसानंतर सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांना हा हप्ता जमा झालेला होता. तर आता या हप्त्याचे स्टेटस कसे चेक करायचे, म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं बेनिफिशरी स्टेटस कसं चेक करायचं, याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या स्टेटसमध्ये तुमचा हप्ता नेमका कधी जमा झाला, कोणते हप्ते तुमचे जमा झालेले आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर स्टेटस कसं चेक करावं, चला पाहूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहितीकरिता आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करण्याकरिता तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे nsmny.mahaiti.org त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर ही जी वेबसाईट आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल क्रोम ब्राउझरवर ओपन करावी लागेल. तर ती ओपन करून घ्यावी आणि पुढील प्रक्रिया कशी असते चला पाहूयात. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करण्याकरिता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक ओपन करून घ्यावी. लिंक ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला डिस्प्ले दिसेल. तर यामधून तुम्हाला आता दोन पर्याय दिसतील, लॉग इन आणि बेनिफिशियरी स्टेटस. तर बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे. बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. तर यामध्ये आता तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून तुमचं स्टेटस चेक करता येते. तर आता आपण रजिस्ट्रेशन नंबरनं कसं चेक करायचं ते पाहूयात. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबरचं एक या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, त्या पर्यायावर या ठिकाणी क्लिक करावे. तर या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नंबर माहीत करून घेऊ शकता. आणि अशा प्रकारचं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुमचं रजिस्ट्रेशन नंबर माहीत करून घेता येते. तर आपण मोबाईल नंबर टाकून घेऊयात. मोबाईल नंबर टाकल्यावर कॅप्चा कोड टाकून आपल्या मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येत असतो. तो OTP या ठिकाणी नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मिळून जाईल. तर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला मिळून जातो. त्या रजिस्ट्रेशन नंबरच्या मदतीनं आपण आपलं बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकतो. तर अशा प्रकारे हा OTP इथं या ठिकाणी आलेला आहे आणि तो OTP इथं टाकून घेतल्यानंतर आपलं बेनिफिशियरी स्टेटस आपल्याला चेक करता येईल. तर आपण OTP टाकून घेऊयात. OTP टाकल्यानंतर गेट डाटा या बटणावर क्लिक करावे. गेट डाटा या बटणावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन नंबर आणि फार्मर नेम या दोन पर्याय आपल्याला दिसतील. त्यापैकी आपला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी कॉपी करून घ्यावा. तो कॉपी केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा जो पहिला पेज आहे बॅक करून त्यामध्ये यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करून आपला रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यावा आणि कॅप्चा कोड या ठिकाणी योग्यरित्या अचूकरित्या टाकून घ्यावा. कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुन्हा एकदा गेट डाटा या बटणावर क्लिक करावे. तर गेट डाटा या बटणावर क्लिक केल्यानंतर आपलं जो बेनिफिशियरी स्टेटस असेल, सर्व काही डाटा असेल, तो या ठिकाणी दाखविला जाईल. कधी कधी वेबसाईट स्लो असल्यानं या ठिकाणी दाखवायला उशीर होतो, परंतु गेट डाटा या बटणावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं बेनिफिशियरी स्टेटस आपल्याला दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. त्यानंतर या ठिकाणी आता फंड डिस्बर्स्ड डिटेल्स, म्हणजेच की एकूण किती इन्स्टॉलमेंट्स मिळालेले आहेत, कशाप्रकारे इन्स्टॉलमेंट या गेलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर पाहू शकता पहिली इन्स्टॉलमेंट ही आपल्याला 2 नोव्हेंबर 2023 जमा झालेली आहे. त्यानंतर दुसरी आणि तिसरी इन्स्टॉलमेंट ही 28 फेब्रुवारी 2024 जमा न होता 6 मार्च 2024 जमा झालेली आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच शेतकरी बांधवांना पहिल्या दिवशी हा हप्ता जमा झालेला नव्हता, परंतु 7 ते 8 दिवसानंतर सुद्धा हा हप्ता जमा झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकता आणि तुम्हाला 4,000 रुपये मिळाले की नाही ते चेक करू शकता.